1998 सालच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये एक खंडू नावाचा मुलगा आला. जन्मजात कर्णबहीर असल्यामुळे वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याला जर ऐकायला झालं नाही तो बोलणार नाही. पण मग पुढे प्रश्न आला की श्रवणयंत्र नुसतं लावून खंडू काही बोले ना, बोलणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टी खंडूला शिकवण्याचं जरुरी होती. डॉक्टर त्याच्या वेदनेने, अगतिकतेने, भविष्याच्या चिंतेने मनातून पार हलून गेले. आणि मग त्यावेळेला शिकवण्याचं काम करणाऱ्या शिक्षिका या जवळपास कुणी नव्हतं. योगायोगाने सौरक्षा देशपांडे या संपर्कात आल्या. समाजाचा प्रश्न आहे आणि समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी समाजानेच पुढे आलं पाहिजे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. पालकांनी आपल्या मुलांना लवकरात लवकर अशा प्रकारच्या केंद्रावर घेऊन आलं पाहिजे. तर श्रवण यंत्र देणारे कंपन्या असतात, NGOs असतात, दानशूर व्यक्ती असतात. हे सगळं करण्यासाठी समाजातल्या दानशूर लोकांनी पुढे आलं पाहिजे. समाजातल्या काही मुलांना कोणतंही कारण नसताना असं मागं राहायला लागतंय ही चांगली गोष्ट नाही आहे. ज्याला जे जमेल त्या प्रमाणात त्यांनी वेळ, श्रम, पैसे या सगळ्या गोष्टींनी इन्व्हॉल्व्ह होऊन या कामाला पुढे नेलं पाहिजे. या दिव्यांग मुलाला आपण जर वेळीच हात दिला तर त्याच्यातलं हे पूर्णपणे अपंगत्व जाणार आहे आणि तो नॉर्मल अभिमानाने छातीठोकपणे मान ताठ करून पुढे जगणार आहे. तो माझ्यासारखा डॉक्टर होईल, तुमच्यासारखा तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल तो होणार आहे. आणि तसं जगण्याची त्याला संधी करून देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध झालं पाहिजे असं माझं या सगळ्या समाजाला आवाहन आहे.